hello students this is the first poem in your textbook and the title of the poem is the cherry tree i have already <clears throat> given you the answers in icebreakers section so no need to spend our time for Discussing the activities in icebreakers. Let us see about the poet. The poet of this poem, first poem, is Ruskin Bond. He has written so many books for children. He also wrote a novel. The name of the novel, The Room. On the roof when he was just 17 years old. He also got a lot of awards for his famous writing. He has also won the Sahitya Academy Award for English writings in India. He was awarded Padma Shri in 1999. He lives with his adopted family in Masuri, Uttarakhand. And the poem we are going to discuss, that is, The Cherry Tree, is about his own ecstasy over a tree that he himself has planted before eight years ago. His experience about the growing tree, nurturing tree, he expresses in this poem. So let us see line by line the poem that is a cherry tree. The poem opens with the past experience that eight years have passed since I placed my cherry seed in the grass. Poet himself says that before eight years he placed

ते त्यांनी त्या ते गवतामध्ये प्लेस केलेलं आहे म्हणजे ठेवलेलं आहे खास उगवण्यासाठी त्यानं ते ठेवलेलं आहे आणि वाटलेलं आहे त्यांना स्वतःला की इट मस्ट बी हिज ओन ट्री आपलं स्वतःचं हे झाड असावं म्हणून करता त्यांनी ते झाड किंवा ते बी त्या मातीमध्ये त्यांनी रुजवलेलं आहे ठेवलेलं आहे हिअर आय सेड अँड वॉटर इट वन्स अँड वेंट टू बेड तेच द्रोपट लावल्यानंतर त्याला पाणी गाठलं आणि तो रात्रीच्या वेळेला झोपी पण गेला असेल झोपायला गेला असेल असं कवींचं या ठिकाणी मत या मदे, या या आहे या तिसऱ्या लाईनमध्ये एक अलंकार येतो आहे मस्ट हॅव अ ट्री ऑफ माय ओन आय सेड या ठिकाणी वर्ड ऑर्डर जी आहे ती चेंज झालेली आहे म्हणून या ठिकाणी अलंकार जो आहे तो इन्व्हर्शन आहे इनव्हर्शन क्रम शब्दांचा उलटा क्रम किंवा आदलाबदल केलेली इनव्हर्स आय एन व्ही ई आर एस ई इनव्हर्स म्हणजे उलट्या क्रमाने केलेली रचना व्हर्स म्हणजे कवितेची ओळ काव्यपंक्ती त्याला आपण व्हर्स म्हणतो व्हर्स त्याचं इनव्हर्स केलं आहे म्हणजे इन्व्हर्समध्ये वर्ड्स आर नॉट अरेंज्ड इन प्रॉपर प्रोज ऑर्डर योग्य क्रमाने शब्दरचना नसते म्हणून त्याला इन्व्हर्शन म्हटलेलं आहे व्युत्क्रम त्याला मराठीत म्हटलं जातं तर हा अलंकार या लाईनमध्ये आहे मग आदलाबदल केलेले आहे शब्दांची मग योग्य रचना काय आहे मग या ठिकाणी आय सेड दॅट इट मस्ट हॅव ऑफ माय ओन ट्री दिस इज द प्रॉपर प्रोज ऑर्डर सो द फिगर ऑफ स्पीच इन धिस लाईन इज इन व्हर्शन अँड ही वॉटर्ड इट वन्स अँड वेंट टू बेड त्याला पाणी घातलं आणि गेला तो झोपी गेला झोपायलाही गेला तो अँड फरगॉट बट चेरीज हॅव अ वे ऑफ ग्रोईंग दो नो वन्स केअरिंग व्हेरी मच ऑर नोईंग आफ्टर प्लांटेशन ऑफ दॅट सीड आफ्टर प्लेसिंग ऑफ दॅट सीड इन द ग्रास ही फरगॉट इट दो ही फॉरगॉट जरी कवी विसरले असले त्या चेरीचं बी त्या गवतामध्ये रुजवलेलं जरी ते विसरले असले परंतु चेरी मात्र हॅव अ वे ऑफ ग्रोईंग चेरीचं एक नैसर्गिकपण आहे ते स्वतः विकसित होणं पाणी घातलं त्याला मातीत ते बियाणं रुजवल्यानंतर त्याचं स्वतःचं ग्रोथ होणं नैसर्गिक ग्रोथ होणं नॅचरल ग्रोथ होणं एक हॅबिट आहे नैसर्गिक हॅबिट आहे त्या बीची त्या चेरीच्या बीची सो पोएट डिस्क्राइब्स डिस्क्राईब्स हिअर ही दो ही हिमसेल्फ फॉरगॉट इट बट चेरीज इज हॅव अ वे ऑफ ग्रोइंग परंतु चेरीचं बी मात्र वाढत होतं त्या मातीमध्ये रुजत होतं त्याला अंकुर येत होता त्यामुळे अशी रचना केलेली आहे कवींनी बट द चेरीज हॅव अ वे ऑफ ग्रोइंग दो नो वन केअरिंग व्हेरी मच ऑर नोईंग जरी कोणी त्याची काळजी घेतली नसली कोणाला माहीत नसलं तरीसुद्धा नैसर्गिकरित्या ते फळ रुजतं आणि वाढीस लागतं या ठिकाणी अँटीथेसिस अलंकार आहे लक्षात घ्या अँड फॉर गॉट पोएट हिमसेल्फ फॉर गॉट बट डझंट डजंट फॉरगेट म्हणजे या ठिकाणी कवी विसरतात पण ते बी विसरत नाही ह्या दोन विरोधी कल्पना आहेत ज्याला दोन विरोधी कल्पना वेन टू ऑपोजिट आयडियाज पुट टुगेदर देन द फिगर ऑफ स्पीच इज अँटीथेसिस विरोधाभास विरोधाभास कुठल्या गोष्टी आहेत दोन या ठिकाणी अँड फॉरगॉट मीन्स पोएट फॉरगॉट हिअर दो पोएट फॉरगॉट बट द चेरी ट्री डिडंट डंट टू ग्रो म्हणजे कवींचं विसरणं बी रुजवलेलं परंतु ते स्वतः बी विसरत नाही की आपल्याला वाढ करायची आहे स्वतःची म्हणजे कवींचं विसरणं याच्या विरोधात त्या झाडाच्या बियाचं रुजत राहणं म्हणजे ते बी विसरत नाही कवी विसरतात पण बी विसरत नाही ह्या दोन विरोधी कल्पना आहेत या लाईनमध्ये म्हणून करता अलंकार आहे तो विरोधाभास विरोधी कल्पना आहेत या ठिकाणी अँड पोएट फॉर गॉड बट बट म्हणजे परंतु विरोधाभास आहे तो पण चेरी ट्री विसरत नाही ते बट चेरीज इज हॅव अ वे ऑफ ग्रोइंग अशा दोन विरोधी कल्पना एकाच लाईनमध्ये आल्या तर त्या ठिकाणी अलंकार असतो अँटीथेसिस विरोधाभास दो नो वन केअरिंग व्हेरी मच ऑर नोईंग जरी त्या ठिकाणी कोणी त्याची काळजी घेत नसलं दो नो वन इज केअरिंग ऑर व्हेरी मच इज व्हेरी मच नोईंग फॉर दॅट सीड द सीड इट्स सेल्फ इज ग्रोईंग द सीड इज ग्रोईंग इट सेल्फ इट्स नॅचरल फॉर द सीड अँड सडनली दॅट समर निअर द एन्ड ऑफ मे आय फाऊंड अ ट्री हॅड कम टू स्टे जरी कोणी काळजी घेतली नसली तरीसुद्धा अचानकपणे उन्हाळ्याच्या जवळपास एंड ऑफ मे एन्ड ऑफ द मे मीन्स समर सीझन समर सीजनच्या शेवटी कवींना आढळलं लक्षात आलं आय फाऊंड अ ट्री हॅड कम टू स्टे त्या ठिकाणी ते झाड आलेलं आहे उगवलेलं आहे रुजलेलं आहे त्यांच्या लक्षात आलं आय फाऊंड अ ट्री हॅड कम टू स्टे आता या ठिकाणी या लाईनमध्ये आय फाऊंड अ ट्री हॅड कम टू स्टे या लाईनमध्ये ट्री हॅड कम टू स्टे म्हणजे या ठिकाणी अलंकार आहे पर्सनिफिकेशन पर्सनिफिकेशन म्हणजे चेतना गुणोक्ती आता चेतना गुणोक्ती म्हणजे कसं माणसाचे गुण जर काही वृक्षांना प्राण्यांना वस्तूंना दिले तर त्या ठिकाणी अलंकार असतो चेतना गुणोक्ती मग इथं कुठला गुण माणसाचा दिलेला आहे या झाडाला कम टू स्टे कम टू स्टे म्हणजे येऊन राहणे येऊन राहणे हा कुणाचा गुण आहे माणसाचा म्हणजे त्या बियाचं त्या ठिकाणी रुजणं उगवणं म्हणजे कवीच्या दृष्टीने का काय झालेलं आहे की ते झाड इथं येऊन राहू लागलेलं ला आहे हे येऊन राहणं हा गुण मानवी गुण त्या झाडामध्ये झाडाला के देऊ केलेला आहे म्हणून काय करते या ठिकाणी अलंकार कोणतं आहे पर्सनिफिकेशन मग कसं एक्सप्लेनेशन देता येईल या ठिकाणी पर्सनिफिकेशन पर्सनिफिकेशन फिगर ऑफ स्पीच म्हणजे चेतना गुणोक्ती पी ई -E आर यस ओ एन आय एफ आय सी ए टी आय ओ एन पर्सनिफिकेशन म्हणजे चेतना गुणोक्ती काय म्हणतात कवी आय फाऊंड अ ट्री हॅड कम टू स्टे हेअर कम टू स्टे येऊन राहणं इज द क्वालिटी ऑफ ह्युमन बीईंग कम टू स्टे इज द क्वालिटी ऑफ ह्युमन बीइंग अँड धिस क्वालिटी इज गिवन टू चेरी ट्री चेरी प्लांट येऊन राहणं हा माणसाचा गुण आहे आणि येऊन राहणं हा माणसाचा गुण कोणाला दिला आहे कवीने आपल्या रचनेमध्ये त्या चेरी प्लांटला म्हणून करता या ठिकाणी माणसाचा गुण चेरी प्लांटमध्ये निर्माण केल्यामुळं अलंकार आहे चेतना गुणोक्ती किंवा पर्सनिफिकेशन इट वॉज व्हेरी स्मॉल फाइव मंथ्स चाइल्ड हेर अगेन पोएट इट द स्मॉल प्लांट टू फाय मंथ्स चाइल्ड ते लहान रोपट पाच महिन्याच्या बाळासारखं वाटतं कवींना रचना कशा बघा ते कोळं रोपट त्याला आलेले कोम पालवी नाजूकपणा असेल त्यामध्ये तो निरागसपणा बालकाचा निरागसपणा द इनोसन्सी ऑफ द चाइल्ड इज सीन इन दॅट चेरी प्लांट that's why poet describes the line that it was a very small five month child lost in the tall grass running wild the plant is lost in tall grass running wild because poet himself has put the seed in the grass that's why there is a big grass tall grass around the plant अराउंड दॅट चेरी ट्री स्मॉल ट्री दॅट्स वाय द चेरी ट्री इज स्मॉल प्लांट ॲज इट इज स्मॉल प्लांट पोएट डिस्क्राईब द प्लांट इज लॉस्ट इन ऑल ग्रास रनिंग वाइल्ड रनिंग वाइल्ड इन नॅचरल वे ग्रोइंग इन अ नॅचरल वे रनिंग वाइल्ड म्हणजे कसंही वेळ वाकडं वाढलेलं गवत आता ते शेतामध्ये रानामध्ये असणारं घराच्या समोर असलेल्या जागेत पावसामुळं पाण्यामुळं मिळालेल्या पाण्यामुळं वाढलेलं गवत कसंही वाढलेलं आहे दॅट्स वाय द डिस्क्रिप्शन ऑफ द पोएट दॅट इज रनिंग वाईल्ड इन नॅचरल वे द ग्रास इज ग्रोन अराउंड द चेरी प्लांट दॅट्स वाय द प्लांट इज लॉस्ट इन द रनिंग ग्रास ग्रोईंग ग्रास द प्लांट इज स्मॉल वी कान सी इझिली दॅट्स वाय पोएट डिस्क्राईब्स इट द प्लांट इज लॉस्ट इन द टॉल ग्रास रनिंग वाईल्ड ते चेरीचं रोपट त्या गवतामध्ये हरवलेलं आहे दिसत नाही लहान असल्या कारणाने गवत उंच चाललं आहे मोठं गवत आहे म्हणून करता ते ग प्लांट हरवलं आहे असं कवी म्हणतात गोट्स एट द लिव्ज अँड द ग्रास कटर साईथ बघा हेअर इज द स्ट्रगल ऑफ द प्लांट स्ट्रगल स्टार्ट्स गोट्स एट द लिव्ज एक शेळी येते किंवा बकरी येतात चरणाऱ्या शेळ्या येतात ती पानं खातात त्या गवताबरोबर पानंही खातात त्या चेरी ट्रीची द गोट्स एट द लिव्ह ऑफ द चेरी प्लांट्स द ग्रास कटर साईथ साईथ म्हणजे गवत कापण्याचं वस्तू किंवा विळा असेल खुरपा असेल साईथ मीन्स विळा किंवा खुरप द कटर विच इज यूज टू कट द ग्रास दॅट इज कॉल्ड साईथ हिअर गोट एट द लिव ऑफ दॅट चेरी प्लांट व्हाईल इटिंग द ग्रास क्लोज टू दॅट प्लांट त्या गवत गवताच्यामध्ये असलेलं तो प्लांट किंवा चेरीचं झाड गवत खाताना त्या चेरीची पानंही त्या शेळ्यांकडून खाल्ली जातात त्या शेळ्यांना लक्षसुद्धा येत नाही अँड द ग्रास कटर ग्रास कापणारा जो माणूस असेल स्त्री असेल गवत कापणारी ती गवत कापणारी ते झाड दिसत नाही त्यामुळे गवताबरोबर ते चेरी प्लांटसुद्धा कट कर करते थोडासा भाग पानं त्याची कट होतात विथ द हेल्प ऑफ दॅट साईथ स्प्लिट इट्स अपार्ट अँड मान्सून ब्लाइट बकरीनं खाल्लं त्या गवत कापणाऱ्यानं कापलं स्प्लिट इट अपार्ट त्यामुळे स्प्लिट मीन्स शॉर्टन खुर्टं झालेलं आहे ते अपार्ट त्याचा भाग पडलेला आहे तुकडवरचा भाग कट करून गेल्यामुळे ते शॉर्ट झालेलं आहे असं खुर्टं झालेलं आहे ते अँड मान्सून ब्लाईट मान्सून ब्लाईट एक पावसाळ्यातला ब्लाईट म्हणजे एक प्लांट डिसीज आहे बुरशी पडलेली आहे त्याच्यावरती म्हणजे निसर्गानंही हल्ला केला त्याच्यावर कृत्रिम हल्ला आर्टिफिशियल अटॅक बाय द गोड्स अँड दॅट ग्रास कटर ॲट द सेम टाईम नॅचरल अटॅक बाय द मान्सून मान्सूनने म्हणजे पावसाळ्याने सुद्धा त्याच्यावरती रोग पडलेला त्या झाडावरती नॅचरल अटॅक झाला आणि आर्टिफिशियलसुद्धा अटॅक झालेला आहे या दोन्ही अॅटॅकमध्ये सुद्धा ते प्लांट जगण्याचा कसा प्रयत्न करतं आहे हे आपण पुढच्या पार्टमध्ये पाहूया लेटस सी द वे The plant faces all difficulties, natural as well as artificial, that we will see in the next part. Okay, thank you.